नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभोडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. तुमका आता आमच्या भेडशीच्या मळ्यातली भात कापणी कशी करतात व भाग मी आता थोड्याच वेळात दाखवणार आहे, बघू शकता. धन्यवाद. अगो भात कसला कापता अशा, कसला बियाणा? रत्नागिरी आठ. भारी भात आहे यंदा. ह्या बघा, यांनी आता इकडे भात झोडलेला आहे. आता मशीन आता बंद केला नाही आणि एवढा गव्हात यांनी झोडून टाकलेला इकडे भात बाजूका. मी आता दमले तो गडी, आता बसलोच जरा चाय पाणी या का. हे बघा, आता जरा बसलो तो आमचो श्यामा म्हणतो. वाळात बघा, जेवणात मागच्या व्हिडिओ दाखवलं होतो. याचे पोपळी पिपळी आहेत ना बागे बिगे, तो तो श्यामा मुंडवतो. बघा दाखवतोय त्याचा लय कसं भारी आहे. बघा आता कसो इकडे भात बीत लावी तो मशिनीवर. बघा यांनी आता भात लावून सुरुवात केलेली आहे इकडे जोरात. हे भारी हो लावणार आहे गला. यांनी पाठी गावातच बघा किती टाकला आणि आता लावणे बघा. हे कायम असतात मशिनीवर भात जोडू का. आमचं भेडकी तो म्हणू तुला मागच्या वेळेस मी दाखवलं होते खांदीचा काम कसा करतोय पूर्वतयारी. आता ही भात कापणी जोरात चालू झालेली आहे. आता दाखवते थोड्या टाईम आता या व्हिडिओत या मळ्यातली सगळी माणसं कशी भात कापतात, भात झोडतात, मशीनवर कशी लावतात. हो भाग पूर्ण आता मी दाखवणार आहे या व्हिडिओत. भात आणतात तिकडनं. हा, ही पट्टी झाली कापून. या बा, लवकर जोर मारला. आज चार दिवस झाले ही पट्टी कापू का. मला लवकर जोर मारलास. पाऊस धरला ना. हा, त्याच्यामुळे जोर कैलास यो. बघा एवढं तिने भाग कापलेलो आहे इकडे. चार दिवसात भाग कापला नाही. असो आमचं भेटशी तो मळो इकडे पूर्ण असो. बघा कुर्ले वालो होतो आमचो बंटू. बघा आता मोठे आणता इकडे. आता कुर्ले झाले कावनत. आता भाताक लागलेलो. बघा हा, हो कुर्ले वालो. बघा आमचं, बघा आमचं तांडेल. बघा कसं उकलून घेऊन येतो तो पिशवी. भारी आहे हो. या खाना पण तसा भारी आहे. पाच भाकरे लागतो ते का. हो बघा, हो माणूस आमचो हो निशान गुरव. बघा भात झोडणी चालू झालेली आहे. मशीनवर भात लावतात बघा कसा. हे भारी आहे. कमीत कमी दिवसभरात थंडीभर भात लावून टाकतात. बोल भारी आहे ऐकला. हो आमचा पार्थ मुंडा ना हो लावणार. भारी आहे भात बी. बघा झुडीत बघा काय घेता तो आणि भात बघा कसं लावता तो सरासर. बघा अशी लावण्याची पद्धत हा. प्रत्येक जण आपापला भात लावतो तसा. ही कायम वाढवणीर असता. इकडे जो कचरो असता तो साफसफाई करतात. हे कायम वाढवणीर असतात. आणि हे दोघजण कायम कवळेवर असतात. हे कवळे बिळे आणून देतात आमचं हरविणांना बोलवणांना. असे कवळे आणून त्यांना कारण जवळ आम पेंड बांधित नाही. आता हे कवळे आणून देतात जवळ. आणि हे बघा त्यांनी इकडे पांगळी म्हणतात. त्याचा बैलांसाठी गवत असा व्यवस्थित ठेवता लागतात. नंतर मग तो सुकवून सरलो असा डाळून ठेवतात.
भात कापू किती दिवस झाले सुरुवात करून? 5 दिवस झाले सुरुवात करून. आणि भात कसला लावला बियाणं? चंद्रकला भारी हो पिकाक भात भारी एकदम भारी. तर नाद करायचो नाही? नाद करायचो नाही. आणि खाऊ कित पदा? खाऊ एकदम मस्त होय. हो कोलम 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 सारखो. तांदूळ कसो किलो असा? 50 रुपये किलो. तो काय विकणारच की काय आमका? थोडस विकायचंच आहे. होय हो. म्हणजे माझ्याकडे ऑर्डर हा. हा कसो किलो कसो देणार? किलो सांग 50 रुपये किलो. 50 रुपये किलो विकणार? स्वस्त विकणार. काही यावर्षी भरपूर भात आहे त्यामुळे त्याच्यामुळे स्वस्त तुम्ही तांदूळ लावला या वर्षी. चांगला बियाणा आणि भात पण चविष्ट खाऊ का? बरोबर बरोबर एकदम चविष्ट. आणि हो बघा सरलो इकडे सुकत घेतलेलो हा हो बैलांसाठी उपयोग येतात. हो बघा असं पूर्ण असं सुकवतो लागता. नंतर सुकल्यानंतर असे वरंडी बांधणार ते आणि मग नंतर मग बैलांका नेणार खाऊसाठी. बैलांक खाण्यासाठी चांगला चारो होता गावात चांगला. बघा यांची लावण्याची पद्धत बघा काय ती असे पड्डे बिड्डे लावलेले आहेत भात उडवू नये म्हणून. माठबीड पण आहेत बाजू कसे लावलेले. बघा आमचा सूर्य मंडो आता भात बीत झडून झालेलो हा. आणि आता इकडे असे वरंडी बांधता याची बांधण्याची पद्धत बघा. दोन दिवशी इकडे असे खुटे मारला नत आणि आता ही सरलीची वरंड अशी बांधणार तो. एका वरण म्हणतो आम्ही काय काय जण लोक पेंडो म्हणतात. हो बघा कसो घेऊन येतात आणि असो डाळता. हो बघा आता बैलांसाठी त्यांचं म्हशी बिशी भरपूर आहेत ना त्यांच्याकडे. त्याच्यासाठी या गावात सांभाळून ठेवतात. दोन तीन म्हशी आहेत त्यांचे जोता आहेत. त्याच्यासाठी ह्या गावात आता राखून असा पाऊस बीस या होईत म्हणून व्यवस्थित बांधून नेतात घरी. हे बघ आपली जोरात चालू झालेली आहे इकडे. आमचा प्रकाशने बघा कसं भात कापता तो बघा. वारकांचो मोठो बाबा हे ना गो. हा वारकांचो मोठो बाबा म्हणतात तो. ह्योच तो आमचा पारका असतो. हो बघा कसो भात कापतो तो बघा. हे बघा प्रत्येक जण आपापल्या भागात असे भाता कापतो आणि हे बघा असे भात बीत लावतात इकडे. तो आमचो विलास आणि आमचो पारकास. हे बघा आता लावलेला भात तिकडे नेऊन सरलो सुकत घालतात. अशी भाता कापतात प्रत्येक जण आपापल्या भागात. आणि इकडे आमचा बायो सरलो सुकत घालता. हा दाखवते तुम्हाला सरलो कसं सुकत घालतात. हो बायो अगो काय करतो बायो सरलो सुकत घालत. लवकर यंदा कापला कसला बियाणा कसला लावला होता यंदा? वाडा कोलम सरतो का ना यंदा? वाडा कोलम यंदा का कांदे पोहे वाटत चांगले होते वाटत पाव बी. यंदा जोर वाडा कोलम का असा गावात सुकत घालूचा लागता. आणि मग त्या सुकल्यावर मग बैलांसाठी नेत बांधून असं. सचिन वारिक यांचा भात कापलेला इकडे भांग्याचा. हे असे कवळे होते इकडे आणि तिकडे घेऊन जातात मशीनवर. तो दिनेश आहो इकडे कापू बिपू भात बीत भारी आहे कापणार यो. हा तुमचा मागच्या व्हिडिओ दाखवले होते खांतीचं काम करताना बघलास ना व्हिडिओ. होता यो आमचा मेन माणूस हा. बघ आता कवळे घेऊन चाललो पुढे. मग दाखवते आता खड्यावर येतात तिकडे. हा तिकडे मशीनवर लावतात भातत खाली धोडूचा सोडला नाही. आता आता धोडूक नाही यांका जम्मत किती झोडतील भात तरी. हा आपलं आता सगळं एकूळ झालेलं होत आता शेती करून करून. बघा इकडे भात लावतात जी अशी पट्टी असतात ताडपत्री म्हणून. त्यांना नवीनच ताडपत्री आणलेली आहे या वर्षी. आणि आता भात लावतात इकडे. आमची अजमीन बाई आहे इकडे भात देता कवड्या.
पॉम तो सच्ची नो बघा हे पाय मारूची मशीन हा मशीन वर असा भात लावला जातो मस्त काम होता एकदम का वारका आता चालली आहे तिकडे ही वारी कंपनी आहे आता ही सकाळची नेहरी बिरी जेवणा दुपारची घेऊन चालली आहे तो शेतात याशी जेवणा लय लांब असतं आमचा ठिकाण एक तास लागता काय जेवणा घेऊन चाललं काय गे हा 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 गडी येत ना आज त्याच्यामुळे आज भाकरी बिकरी घेऊन चालली आहे ही माणसं अशी शेतात काय एवढा इकडे भात झडून झालेला आहे मशिनीवरती इकडे लावतोच जोरात पाऊस पण धरलेलो हा काय करतोय माणसं लावसाठी भात काय पाहुणे पिढे हिललेलेच आमच्याकडे आमचं पाहुणे भारी येतात बघा कसं आवळतच अरे पिंट पिंट आवळणार भारी इकडे कापतं तिकडे मंडळी सगळी बघा ही आमची इकडे माणसं कापतं तिकडे अरे कोयते वर करून दाखवत आणखी ताटप दिला ना बघा आमचा रेशमा कसा भात कापता आता बघा बारीक कापणार हा ऐकला आवड आहे एकदम आता भात बीत आहे कापणीची आता इलेला रत्नागिरीसून इकडे भात कापू असा त्यांचा भात आहे इकडे आता थोडासाच राहिला कापूचा बघा आपल्या कोकणात तशी भाता लावतात ती बघा मशीन वरती आमची रेशमा इलेली आता रत्नागिरी वरन कसा भात लावता ती बघा शेती करू केली दिवाळीची सुट्टी पडली आहे ना ह्या नंदू म्हणतात भात हा आणि इकडे आता मशीन वर लावतात हे आमचा बबलू बिबलू इलेत नाणार धुणार बापसाक मदत करू का जावय पण इलेलो हा मदत करू का हे बघा अशी भात लावली जातात तिकडे सोबा सोबा बियाणा कायचा लावलेला वाडा कोलम लावला भात गडी आहे तुझ्याकडे भात जोडू का मग ते नेहरी काय केलं पोळी बिळे केलं की नाही आणखी काय दुपारी काय जेवण भात डाळ मग जाऊया का कोंबडो बिंबडो नाही कोंबडो नाही खायच नाही खायच
बघा बरीच माणसं इकडे इलेली आहेत आणि पाऊस पडता बारीक बारीक त्याच्यातनं जी लावतं तिकडे हे बघा पट्टा वल्ला झालेला ही ताडपत्री आम्ही ताडपत्रीकडे पट्टा म्हणतो हे बघा असा वल्ला झालेला इकडे आणि इकडे लावतात भातात बघा कशी लावतात ती सगळ्यांची धावपळ चालू आहे पावसामुळे सगळा भात भिजला जवळजवळ बघा इकडे खाजण भाग आहे इकडे आणि या खाजणातनं सगळा चिखलातनं सगळा भात आणूचा लागता बघा चिखल असता या नदी किनारी त्या बाजून नदी आहे त्या बाजू नदी किनारी असा भात लावला जाता या खाजण भाग म्हणतो आम्ही आणि इकडे भात झोडतात हे मशीनवर लावतात आता झोडू बिडीत नाही असं जास्त खड्यावर आणि असे इकडे मशीनवर भाताबिजा लावतात हे बघा काय नाचतात बिचतात ते बघा यांचा डान्स बघा ऐकलात हे डान्स बीन करणार भारी हो ऐकलात हे पूर्वी फुगडीमध्ये झाकडी नृत्यामध्ये नाचायचे तेव्हा आता त्यांना हुरूप येतोय नाचण्याचा बघा कसे नाचतात ते जे झाकडीमध्ये नाचलेली माणसं आहे ती त्याच्यामुळे आता येणार ह्या होतोय त्यांना नाचण्याचा आनंद घेत आहे तिकडे शेतामध्ये असे करते टाईमपास म्हणून काहीतरी करमणूक म्हणून करतो तिकडे भारी हो ऐकला ही का कोकणातली माणसं आहेत ना त्यांच्या अंगात कला सगळी मोडलेली आहे सगळी ते काही गाणं बिना पण म्हणतात असे आणि नाचतच भिजतात असे आता टाईमपास म्हणून होता सकाळचं जरा हे भारी माणूस आहे जोरात काम चालू आहे इकडे सरलो बिरलो पाठी असं टाकून देतो तिकडे सरलो बिरलो आणि इकडे जोरात काम चालू आहे इकडे आणि पावशी इकडे धरलेलो आता थोडस रात्री पडलो थोडस पाऊस त्याच्यामुळे इकडे टाकून बिकून ठेवलेलं ते ताडपत्री घातलेलं तिकडे आणि अशी पूर्ण ताडपत्री अतृती लागतात पूर्ण अशी खाली हे बघा हो असो कचऱ्यावर माणूस असा काय म्हणतो अन्न हो असं साफसफाई करीत असता हो आमचो अन्न हो बघा अनंत पोटात मावे ना त्याच्यातलो हो अन्न हा हो भारी आहे माणूस ऐकलास हा बघा बघा प्रत्येक जण आपापल्या भागात असे कसे भात जोडणी करतात ते बघा मशीनवरती बघा राजाराम तांबे रवी तांबे यांचा भात आहे इकडे याचा लावू इकडे माणसं त्यांची हे आमचा अलका ऐकला हे बघा काय आता ऊन बिन लागतात साधारण म्हणून बोकारे बिकारे बांधला नाही आणि कानात बोट बिट उडावतात ना भातात त्याच्यामुळं अशी तावेला बिवेला बांधतात फडके बिडके असा अशा प्रकारे लावला जाता भात आहे बघा मशीनवर मग आता संध्याकाळ झालेली आहे आणि सूर्य पण आता मावळत गेलेलो जवळजवळ आणि अशी ही बगळी असतं शेतात ना काय त्यांका म्हणा हडगो म्हणा कुर्ली म्हणा चिंगुळ म्हणा अशी ती खातत आता कशी बसली आहेत ती काय थवी थवी आहे तिकडे चालली आता आपल्या घरी ती झाडावरनं बसू संध्याकाळ झाली ना सूर्य पण गेलो मावळो का नमस्कार मंडळी हो जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद.